भान ठेवून इथे सर्व प्रमुख पाहुणे मार्गदर्शक आपले मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. व्यासपीठावरील आपली रणरागिणी आपल्यातली अहिल्या बंडगरताई या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट अनावाजी पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा आचार्य साहेब, माजी मंत्री आदरणीय वडकोते साहेब, दुसरे आपले संस्थेचे अध्यक्ष आत्ता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते आमच्या बीडचा पहाडी राजा चामनर सर, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यमगर सर, डॉक्टर यमगर साहेब, माझे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आबा सुळ साहेब, शिंदे साहेब, नेते सर्व उपस्थित सर्वच वकील साहेब, म्हणजे या बैठकीचं आयोजन केलं याबद्दल येचाळे साहेबांचा आणि संयोजकांचा मी खूप खूप आभारी आहे. बैठकीसाठी या खास उपस्थित असलेले, म्हणजे आम्ही ज्यावेळेस यशवंत सेनेत काम करत होतो आणि गावोगाव फिरत होतो असा पहाडी आवाज असलेला आमचा अमोल, बरोबर आहे चांदनर सर, म्हणजे पहाडी आवाज आणि त्याच्या आवाजामुळं सगळ्यांमध्ये अशी एक जोश यायचा की अमोलचं भाषण, अमोलचं मार्गदर्शन हा नवचैतन्य निर्माण करणारा नेता. उपस्थित सर्वच, आता साईगुंडेजी, आमचे वसंत शिंपलेजी सर, सर्व बालाजी उपस्थित सर्व, जवळपास सगळ्यांची नावं घेतली होती परंतु वेळाअभावी सर्वच उपस्थित समाजातील मान्यवर आणि समाजासाठी अस्त आहे म्हणून आपण इथं पूर्ण वेळ थांबलोत. आपल्या सगळ्यांना माझा सप्रेम जय म्हणला. मित्रांनो, बऱ्याच जणांचं मार्गदर्शन झालं. बीके कोकरेंची ही चळवळ, यशवंत सेनेच्या माध्यमातून पेटलेली ही ठिणगी, राज्यात खूप मोठा वणवा वादळ झालेला आहे आणि या वादळाची आता परत एकदा सुनामी करायची, सुनामी यावी यासाठी आपण इथं सर्व बुद्धिजीवी मंडळी उपस्थित आहात. कशा प्रकारे करायची आहे, बऱ्याच जणांनी मार्गदर्शन करून पायी पायी चाललेत. साईगुंडेंचं मार्गदर्शन झालं, त्या मामांनी सांगितलं, सरांनी सांगितलं कशा प्रकारे आंदोलन केलं पाहिजेत. समाजातील ज्यांनी ज्यांनी समाजासाठी त्यांचं त्यांचं योगदान दिलं त्या सगळ्यांना आता कोणालाही नावं ठेवत बसायचं नाही. ज्यांनी चांगलं केलं त्यांचं चांगलं होईल, ज्यांनी वाईट केलं त्यांचं वाईट होईल, त्याच्यावर चर्चा न करता पूर्वी ज्यांनी केलं त्यांना समर्पित आतापर्यंतचा जो काळ झाला, आतापर्यंतचं आंदोलन इथपर्यंत आलं, परंतु इथून पुढे जाण्यासाठी आता आपल्याला काहीतरी दिशा बदलावी लागेल. मागचं काढ न काढता पुढे काहीतरी रणनीती ठरवावी लागेल आणि ही रणनीती अण्णाराव पाटलांच्या माध्यमातून, खरं तर त्यांना त्यांचं कौतुक केलेलं अजिबात आवडत नाही, म्हणजे जर कोणी त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असेल तर ते त्याच्याकडे रागाने बघतात, परंतु तुमच्यासारख्या एखाद्या चांगल्या नेत्याच्या खांद्यावरती ही कमान आहे आणि ती कमान आपण सगळे पुढे नेऊ. कोणीतरी म्हणलं कुठल्या तरी या पक्षावर बहिष्कार टाका, त्या पक्षावर बहिष्कार टाका, नका कुठल्याच पक्षावर बहिष्कार टाकू, सुरसाहेब काँग्रेसमध्ये त्यांचा सन्मान तिथे राहू द्या. मी 10 वेळा त्यांना फोन केला, बँकेमध्ये आमचं काम आहे साहेब तिथं झालं पाहिजे, त्या माणसांनी सन्मानाने ते कामं केली. म्हणजे सगळ्या पक्षात आपली माणसं असली पाहिजेत, सगळेच आपले एका पक्षात असली पाहिजेत आणि सगळीच एकत्र राहून काम केलं पाहिजे, अजिबात नाही. प्रत्येकाला आपापल्या पक्षामध्ये राहू द्या, त्याला तिथं नेतृत्व डेव्हलप करू द्या. कुठल्या पक्षाची कधी सत्ता येईल, कधी कुठल्या नेत्याची कधी आपल्याला गरज पडेल हे सांगता येणार नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे सगळ्या पक्षांनी कुठल्या पक्षानं काय केलं, वाईट केलं, चांगलं केलं याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा मी काही प्रवक्ता नाही, दादा प्रवक्ते आहेत, परंतु सगळ्यात जास्त धनगर समाजासाठी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं दिलेलं आहे. 3 विधान परिषदेचे आमदार आणि आता दादानं आमदार करतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे 4 विधान परिषदेचे आमदार हे भारतीय जनता पक्षानं दिलेत. वडकुते साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांनी जेवढा निधी दिला नाही तेवढा निधी त्यांच्या आताच्या पक्षांनी, म्हणजे भारतीय जनता पक्षांनी या धनगर समाजाला महामंडळाला दिलेला आहे. म्हणजे त्यांचे निश्चित आपल्या भारतीय जनता पक्षाने या समाजासाठी जास्तीचं दिलंय. मी त्यांचं कौतुक याच्यासाठी करतो की त्या पक्षानं आपल्या समाजासाठी जास्तीचा हात दिलेला आहे आणि आता जिम्मेदारी दादा तुमच्यावर आणि वडकुते साहेब तुमच्यावरच जास्त आहे, कारण सध्या खाली आणि वर सत्ता तुमची आहे. कुणीतरी खूप चांगल्या प्रकारे मला सांगितलं की या राज्यामध्ये या देशामध्ये 370 कलम रातोरात हटवलं, बरोबर आहे चामनर सर, रातोरात त्यांनी हटवलं, बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदिर उभं राहत आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर या राज्यामध्ये या देशामध्ये होत असतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालामध्ये तर धनगर आरक्षणाचाही प्रश्न फक्त याच सरकारमध्ये सुटू शकतो, कारण दगडापेक्षा वीट मऊ असं आपण म्हणतो. या राज्यातली प्रस्थापित मंडळी धनगर आरक्षण प्रश्न कधी सुटू देतील माहीत नाही, ते दिल्लीला जाणार आहेत त्यांना हेही माहीत नाही, परंतु त्यांच्यापेक्षा
भारतीय जनता पक्षाला धनगर समाजाची गरज वाटते, धनगर समाजाच्या मदतीमुळे ते सरकारमध्ये आलेत याची पण त्यांना जाणीव असते आणि कदाचित विसरले असेल तर परत ठेवतील। या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावरती तुम्हाला दबाव तंत्र वापरावं लागेल, वेगवेगळ्या माध्यमातून वापरावं लागेल आणि ज्यांच्यावर दबाव वापरून या नेत्यांना कधी फरक पडणार नाही पण भारतीय जनता पक्षाला पडेल असं वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन हाई बीके कोपरे साहेबांनी पेटवलेला वनवा ही ठिणगी याची मशाल या धनगर आरक्षणाच्या सुनामीमध्ये मग ते पायी आंदोलन असेल, गाड्यांचं असेल, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे नियोजन आंदोलन करून हे घराघरापर्यंत नव्हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत या आंदोलनाचा वणवा पेटवावा लागेल। ही मशाल घेऊन जाऊ येणाऱ्या काळामध्ये। म्हणजे आतापर्यंत आपण जे जे आंदोलनं केली ती कुठल्या तरी नेत्यासाठी केली असतील, कुठल्यासाठी पक्षासाठी केली असतील, पण आता पाठीमागं बऱ्याच जणांनी आपण पाहिलं की भोंग्यांचा वाद होता, भोंग्यांचा वाद होताच ना या राज्यामध्ये, या देशामध्ये भोंग्यांचा वाद पेटला होता ना भोंग्यासाठी ना। आता तुम्ही म्हणालेत, सामना सर म्हणले तसं, ना भोंग्यासाठी ना कुठल्याच तोंग्यासाठी आता इथून पुढे लढायचं आहे, फक्त धनगर आरक्षणासाठी एवढी भूमिका आपण घेऊ। मी जास्त वेळ आपला घेणार नाही आणि जाता तेवढं सांगतो या धनगर समाजातल्या तरुण बांधवांना की आरक्षणाचा जरी मुद्दा असेल हा तुमच्या आमच्यासाठी आहे, येणाऱ्या पिढीसाठी आहे, परंतु या आरक्षणाच्या लाटेमध्ये तुम्ही तुमचं करिअर उद्ध्वस्त करून घेऊ नका। माझ्यासारखी अमोल सारखी हजारो लाखो तरुण या महाराष्ट्रातल्या धनगर आरक्षणासाठी किंवा धनगरांच्या बाकीच्या गोष्टीसाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेले आहेत। येणाऱ्या पिढीला तरी या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये स्वतःचं करिअर सांभाळून स्वतःचा व्यवसाय सांभाळून सायगुंडे सारखे असतील, वसंत सारखे असतील, हजारो तरुण ही संसारापासून त्याच्या भविष्यापासून उद्ध्वस्त झाली आहे। त्यांना विनंती की तुम्ही स्वतःचं जीवन उद्ध्वस्त न करता ही चळवळ चालवा आणि आपण सगळ्यांनी जो निर्णय घ्याल तो निर्णय यशवंत सेनेचा एक कार्यकर्ता म्हणून, राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, राष्ट्रीय समाज पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, मी त्या पक्षाचा 8 वर्ष 10 वर्ष महासचिव होतो, एकट्याचा कुठलाही अमोल पक्ष नसतो। आज जरी तुमचा पक्ष असेल तरी तो एकट्या आनाराव पाटलांचा पक्ष नाही, आमच्या अनुरोधेचा आहे हजारो लाखो तरुण हे आनाराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात, तसा प्रत्येक पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष हा माझा आहे, माझ्यासोबत असलेल्या 70% पदाधिकाऱ्यांचा आहे, तो सगळा पक्ष तुमच्यासोबत आहे आणि यशवंत सेनेचा एक कार्यकर्ता म्हणून यशवंत सेना सुद्धा तुमच्या आपण सगळे एकत्र हातात हात मिळून काम करू आणि ना कुठल्या भोंग्यासाठी ना कुठल्या टोंग्यासाठी लढायचं, फक्त धनगर आरक्षणासाठी एवढी भूमिका घेऊ। धन्यवाद। जय मल्हार। जय अहिल्या।